रियाज किचन. रियाज किचन में तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हॅपी चिल्ड्रन्स डे तुम्हाला सगळ्यांना. आणि आज आपण चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी करतोय, चॉकलेट कोका. त्यासाठी काय काय साहित्य लागतं, कसं करायचं ते आपण बघणार आहोत. अर्धा लिटर दूध घेतलंय, फुल क्रीम मिल्क, 2 टेबलस्पून कोको पावडर, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, ह्याच्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉरसुद्धा घेऊ शकता, अर्धी वाटी डार्क चॉकलेट आहे, 4 टीस्पून साखर. आपण कृतीकडे जातो आहे. इथे मी दूध गरम करत ठेवलं आहे. इथे ना एका वाटीत मी आपली कोको पावडर आहे ना ती आणि कस्टर्ड पावडर हे दोन्ही घेऊन, आता हे कोको पावडर आणि आपलं जे कस्टर्ड पावडरचं मिक्सचर आहे ना, ह्याच्यात मी कोमट आपलं जे दूध आहे ना ते 2 चमचे घालून घेते आणि आता हे छान मिक्स करून घे. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. ह्याच्यात जरा पण लम्स राहता कामा नये. चांगलं मिक्स करून घेताना गुठळ्या सगळ्या मोडून टाकायचे. आता या दुधात मी आपली जी साखर आहे ती घालून घेते. आता ही आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता ह्याच्यात ना मी आपण जे रेडी केलेलं मिक्सचर आहे ना ते एका हाताने घालून मी दुसऱ्या हाताने ढवळत राहणार आहे. हळूहळू करून घालायचं. आपल्या ह्या चॉकलेट कोकोला आपण छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपलं खाली काही चिकटणार नाही. आपला चॉकलेट कोको आता असा जाडसर झाला आहे. आता ह्याच्यात ना मी डार्क चॉकलेट जे घेतलं आहे ना ते घालून घेते. तुमच्याकडे डार्क चॉकलेट अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमची कॅडबरी घरात आपल्या असते ती घातली तरी चालते. आणि आता हे ढवळत राहायचं आहे आणि फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि आपलं चॉकलेट विरघळेपर्यंत ढवळायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे. आता जसं मी ह्याच्यात चॉकलेट टाकते ना तसं डार्क कलर होत चाललं आहे आणि चॉकलेट विरघळायला 2 ते 3 मिनटं लागतात. आपलं चॉकलेटसुद्धा विरघळून होत आहे. आता चॉकलेट इथे संपूर्ण विरघळलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि रूम टेम्परेचरवर थोडं थंड करून घेते. आपलं चॉकलेट कोका जे आहे ना हे मी थंड करून रूम टेम्परेचरला आणून घेतलं आहे. आता हे फ्रीजमध्ये मी 2 तासासाठी पूर्ण गार करून घेते. 2 तास झाले आहेत, आपलं चॉकलेट कोका पूर्णपणे थंड झालं आहे. आता आपण हे सर्व्ह करून घेऊया. अशा प्रकारे चॉकलेट कोका तयार झाले आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की करा. कसं झालं आहे ते कमेंट सेशनमध्ये कळवा. आणि रियाज किचनला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.